समर्थ रामदास स्वामींनी या मनासाठी कितीतरी श्लोक लिहिलेले आहेत, मनाला बोध केलेला आहे, त्याला मनाचे श्लोक असंच नाव दिलेलं आहे। म्हणजे मनासाठी लिहिलेले हे सगळे श्लोक आहेत। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा। हे शिकड्याने श्लोक लिहिलेले, हे सगळं मनाला का बरं उपदेश केला? समर्थ पदवी ज्यांना प्राप्त झाली असा संत महापुरुष आपल्या मनांना कसा समजावतो आहे, हे सगळ्या सामान्यातल्या सामान्य मनुष्यांनी समजून घेण्यासारखं आहे। की उच्च कोटीतला संत संत कसा बनला, समर्थ कसा बनला? त्याने मनाला बोध करत राहिलं। मन आमच्या तुमच्या सारखंच असतं हो। सामान्यपणे मन हे असं चंचल, अस्थिर, थोडस मस्ती करणार, थोडस मदांध, थोडस खट असतं, नटखट असतं, थोडस विचलित असतं। हे सगळं असं सामान्यपणे मन असंच असतं। या सामान्य मनाला या महापुरुष अशी ज्यांना आपण बिरुदावली लावली, या लोकांनी काय केलं असेल तर असामान्यत्व प्राप्त करण्यासाठी मनाला परत परत बोध केला। काय बोध केला? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे, घेई घेई माझे वाचे। दरवेळी त्यांनी सांगितलं, हे कर असं कर, वाचेने देवाचं नाव घे, कानाने चांगलं ऐक, भद्रम करणे वि शृणुयाम देवा, हे करायला लाव। मना पाप संकल्प करू नको, मना सत्य संकल्प कर, बरा संकल्प कर, सत्य संकल्पाचा दाता नारायण ईश्वर आपल्याला सत्य म्हणजे चांगले संकल्प तेव्हाच देतो ज्यावेळी मन उंचावलेलं असतं। आता अशा प्रकारे हे मन जे आहे, या मनाला हळूहळू साधू संतांनी सांगितलं, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे नीव वावे। एक 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 करून हा महापुरुष आपल्या मनाला बोध करतो आहे, उपदेश करतोय, दुसऱ्यांना सांगत नाही, आपल्याच मनाला सांगतोय शांत बसून। मना भक्तीचाच ध्यास घे, मना तुझ्या मनात वाईट येतं खरं, पण तू त्याच्या मागे लागू नकोस। मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना तू कमी स्वतःला मानू नकोस, तुझ्याकडे होणार नाही असं म्हणू नकोस, होणार करून तरी बघ, आज होणार नाही उद्या कर, उद्या होणार नाही परवा कर, परवा होणार नाही तेरवा कर, करायचं सोडू नकोस। अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। अभ्यास करत जा असा सांगत राहा मनाला बऱ्या बऱ्या गोष्टी। समर्थ रामदास, समर्थ पदवी प्राप्त झालेले महान अशा प्रकारचे राष्ट्रसंत संत सत्पुरुष आपल्या मनाला कसे समजावतात बघा, लहान बाळाप्रमाणे। आणि भगवान श्री कृष्ण अर्जुनाला पण सांगतायत, माझ्या डोक्यात मी कित्येक गोष्टी घेऊन बसलेलो आहे, माझ्या डोक्यामध्ये किती विचार येतात, अरे हे अर्जुना कृष्णा तू जे सांगतो आहे ते मला पटत नाही, यासाठी कारण माझ्या डोक्यामध्ये असे माझे काही विचार भक्के पक्के बसलेले आहेत की तू काय बोलतो तेच मला पटत नाही आहे। मन बघा कुठल्या अवस्थेला गेलेलं आहे, समोरचा माणूस सांगतो ते ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती झालेली आहे। कशामुळे? मनाची खालची पातळी मनाने गाठलेली। आणि अशा प्रकारे जे हे मन आहे, या मनाला समर्थ पदवी प्राप्त झालेले समर्थ ज्यांना आम्ही म्हणतो मानतो, सगळ्या सिद्धींनी अलंकृत असलेले हे महापुरुष ते आपल्या मनाला कसे समजावतायत बघा, कसे सांगतायत आपल्या मनाला। आम्ही तुम्ही सर्वांनी हे काम केलं पाहिजे। हा एवढी काही आमच्याकडे तरक्की म्हणजे प्रगती आमची होईल का नाही भगवंत जाणे,
परंतु आम्ही 50%, 25%, किमान 10% तरी आम्ही आमच्या मनाला जाग्यावर आणू शकतो की नाही? म्हणून या मनाला परत परत बोध करत राहिलं पाहिजे, मना शांत राहा, मना गडबड गोंधळ करू नको, मना नको झालेले निर्णय घेऊ नको, मना वाटेल तसं स्वैरपणे तुला वाटतं तसं वागू नको, जरा शांत राहा. असं करून मनाला जरा ध्यानाला बसवा, मनाला जरा शांत बसवा, मनाकडून या उत्सवांच्या काळामध्ये एकाग्रता साध्य करून घ्या. उत्सवांच्या काळामध्ये आपल्याला फोक मारावेसे वाटणार, त्याने काय होणार? मन शांत होईल, मन अजून विचलित होईल. उत्सवांच्या काळामध्ये आपल्याला वाटेल हा दिंडी करा, उत्सवाच्या काळामध्ये फुगड्या घाला, काय होईल त्याने? आनंद वृद्धिंगत होईल. आपल्या संस्कृतीने असे काही आपल्या आरोग्यदायक क्रियाकलाप दिलेले आहेत, ते जरूर करा. त्या सगळ्यांच्या माध्यमातून मनात सर्वांचा उत्साह निर्माण होईल. भजन पूजन करा, आनंदी आनंद करा, ईश्वराचं कीर्तन करा, नृत्य करा, गायन वादन करा, चालेल. ते शक्य नाही तर साधना करा, ध्यान करा, जप करा, तप करा, अनुष्ठान करा, उपवास करा. मनाला परत परत सांगा, माझं ध्येय आनंद प्राप्ती आहे, माझं ध्येय हे सच्चिदानंद प्राप्ती. मना, हे सगळे उत्सव जे आहेत ते तुला तिथे घेऊन जाणारे आहेत, कुठे? आनंदाकडे. आणि आनंदापर्यंत जाण्यासाठी ही सगळी उत्सवांची रचना भारतीय संस्कृतीमध्ये केली गेलेली आहे. आनंद हाच अंतिम, आनंद हेच आमचं ध्येय आहे, आनंदच आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. हर एक कृती करून तुम्ही सेवा करा, तुम्ही संसार करा, तुम्ही प्रपंच करा, तुम्ही आणखीन काहीतरी करा, पण या सगळ्यातून तुम्हाला मिळायला पाहिजे तो शेवटी आनंद. सुख मिळून चालत नाही, सुख 2 मिनिटांचं असतं हो, नंतर लगेच दुःख येत. आनंद तसा नाही, त्रिकाला बाधित आनंद असत, त्याला काळाची बाधा नाही, त्याला स्थळाची बाधा नाही. कितीही जरी दुःख आलं तरीही मनुष्य आनंदी होऊ शकतो, आनंदी असू शकतो, ही विशेषता आहे आनंदाची. आणि त्यामुळे या आनंदामध्ये आपण राहायला शिकलं पाहिजे.